नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आजचा व्हिडिओ आहे स्पेशली उन्हाळ्यासाठी, समर स्पेशल आहे. कारण उन्हाळा आला की आपल्याला चेहऱ्याचे भरपूर सारे प्रॉब्लेम येतात, त्याचबरोबर जर बाहेर जायचं असेल तर भरपूर ऊन असतं, त्यामुळे मेकअप कसा करायचा, हेवी करायचा की लाईट करायचा, तो कशा पद्धतीने करायचा, आणि मेकअप करूनसुद्धा मेकअप केल्यासारखा वाटला पण पाहिजे, छान पण दिसला पाहिजे, या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे मी हा व्हिडिओ स्पेशली ह्या उन्हाळ्यासाठी बनवलेला आहे की आपण उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर कसा मेकअप करायचा, आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे मेकअप करता करता की आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेऊ शकतो. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात. सो सगळ्यात पहिल्यांदा उन्हाळा म्हटलं की सनस्क्रीन हे आपल्या पर्समध्ये, आपल्या पॉकेटमध्ये असलंच पाहिजे. सनस्क्रीनपासून आपल्या चेहऱ्याची, म्हणजे आपली जी स्किन असते ती सेन्सिटिव्ह असते, आणि उन्हामुळे आपल्या चेहऱ्याला काही त्रास होऊ नये, ते छान प्रोटेक्ट राहावं, त्यासाठीही आपण सनस्क्रीन जे आहे ते आपण यूज केलं पाहिजे. सो मेकअप करतानासुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा आपला चेहरा आहे तो आपण फेस वॉशने क्लीन करून घेतला पाहिजे. सो आपल्याला जे सूट होतं त्याप्रमाणे आपण जे फेस वॉश आहे त्याने छान चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. सो आपण उन्हाळ्यामध्ये एक सूप करतो ते म्हणजे की आपण बाहेर पडताना एकदाच सकाळी जे सनस्क्रीन लावतो तेच आपण दिवसभर चेहऱ्यावर ठेवतो, पण त्याने आपल्या चेहऱ्यावर जास्त इफेक्ट होत नाही. त्यामुळे दिवसातून, उन्हाळ्यामध्ये तरी दिवसातून 2-3 वेळा छान सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावर लावायलाच हवं. सो हे बघा, मी लॅक्मीचं प्रायमर यूज करते. उन्हाळा म्हटलं की हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे, कारण उन्हाळा म्हटलं की भरपूर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, या सगळ्या गोष्टी होतात, आपला चेहरा आहे तो ड्राय होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेट राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिलं, भरपूर ज्यूस पिले, त्याचबरोबर असे फ्रूट्स खाल्ले ज्याने आपल्याला छान हायड्रेट राहता येईल, असे फ्रूट्स खायचे दिवसभरामध्ये, त्याचबरोबर नारळ पाणी, ह्या सो जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की उन्हाळा म्हटलं की हेवी मेकअप नाही करायचा, असं नाही करायचं. आता फक्त मी लावणार आहे कन्सीलर आपल्या अंडर आईज, जे डोळ्यांच्या खाली, त्यानंतर थोडंसं डोळ्यांच्या वरती, त्यानंतर जे हायलाईट पॉईंट्स आहेत तिथेच फक्त मी हे कन्सीलर लावणार आहे. आणि आपल्याला जिथे पिंपल्स आहेत, जिथे आपल्याला वाटतंय की काळे डाग आहेत, तिथेच फक्त मी लावणार आहे. तर मी हा यूज करणार आहे ब्युटी ब्लेंडर, ज्याने मी डॅप करून वली स्प्रेड करणार आहे, आणि थोडासा ओला करून घ्यायचा आहे आपल्याला हा ब्युटी ब्लेंडर. सो उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा आहे तो भरपूर, म्हणजे दिवसातून 4-5 वेळा तरी छान क्लीन करत राहायचा आहे. जर तुम्ही बाहेर असाल किंवा घरात असला तरीसुद्धा चेहरा आहे तो भरपूर वेळा आपल्याला साध्या पाण्याने म्हणा किंवा फेसवॉशने म्हणा क्लीन करत राहायचा आहे, कारण भरपूर घाम येतो. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आपण जर बाहेर वगैरे असू तर धूळ बसते, त्यानंतर ऊन असतं भरपूर, त्यामुळे आपला चेहरा आहे तो सतत क्लीन ठेवायचा, म्हणजे जे पिंपल्स वगैरे आहेत ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये येतात. त्याचबरोबर जसं मगाशी म्हणाले की भरपूर पाणी प्यायचं, हे सगळ्यात बेस्ट आहे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायला लागतं, म्हणजे आपला चेहरा आहे तो छान क्लीन राहतो, पिंपल्स येत नाही आणि छान फ्रेशसुद्धा दिसतो. आणि अजून काळजी कशी घ्यायची, तर तुमचा चेहरा आहे तो छान मॉइश्चराइज ठेवायचा, म्हणजे चेहरा आहे तो आपला तुम्हाला जे सूट होईल ते मॉइश्चराइज आपण यूज करायचं. सो सनस्क्रीनसोबत आपण मॉइश्चराइजसुद्धा चेहऱ्याला करणं गरजेचं आहे. काही काही वेळा आपण घरात असतो, सो कंटाळा येतो, असं वाटतं की घरातच आहोत तर चेहऱ्याला कशाला काय लावलं पाहिजे, तर असं नाही आहे. जर तुम्हाला चेहरा आहे तो छान ठेवायचा असेल, फ्रेश ठेवायचा असेल, चेहऱ्यावर छान ग्लो यायला पाहिजे असं जर वाटत असेल, तर छान चेहरा मॉइश्चराइज करत राहा, सनस्क्रीन लावून ठेवा.
सो तुमचा असं जर तुम्ही लावलं तर तुमचा चेहरा आहे तो छान तुमच्या चेहऱ्यावर हे बघा माझा कन्सिलर आहे ते आत्ता छान ब्लेंड झालेला होणार आहे आयब्रोज. त्यासाठी मी इथे यूज करते आहे शुगरची ब्रो पावडर. तर हे बघा माझे आयब्रोज आहेत ते झालेले आहेत. सो त्यानंतर मी करणार आहे ब्लश. सो मी इथे ब्लश न यूज करता माझ्याकडे एक लिपस्टिक आहे तेच मी ॲज अ ब्लशर आणि आयशॅडो म्हणून यूज करणार आहे. जर तुम्ही डेली ऑफिसला जात असाल किंवा कॉलेज गर्ल असाल किंवा जर आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे देवळात म्हणा अजून कुठे नॉर्मल फंक्शनला जायचं असेल सो जास्त उन्हामध्ये आपण अशा पद्धतीचा लाईट वेटवाला मेकअप करू. तुम्ही बघत असाल अर्ध स्पूक रेडी झाला आहे पण असं कुठेच वाटत नाही आहे की मी फाउंडेशन यूज केलेलं नाही आहे. सो त्यामुळे काहीही फरक वाटत नाही आहे की मी फाउंडेशन लावलेलं नाही आहे. सो आत्ता मी लावणार आहे लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे न्यू शेड. आणि त्यानंतर मी मस्कारा लावून घेणार आहे. सो मस्कारामुळे डोळ्यांना एक वेगळाच लुक मिळतो त्यामुळे तुम्ही जर लायनर तुम्हाला लावायचा नसेल तर तुम्ही फक्त मस्काऱ्यावरच काम चालवू शकता. सो आता हे सगळं सेट करण्यासाठी मी मेबलिनचं जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती यूज करणार आहे. जास्त मी प्रोडक्ट घेणार नाही आहे फक्त थोडंसं स्पंजवर घेऊन टॅप करणार आहे. सगळ्यात लास्ट अँड बेस्ट प्रोडक्ट तो म्हणजे मेकअप फिक्सर. सो मेकअप फिक्सर मारल्यानंतर माझा हा जो लुक आहे तो रेडी होणार आहे. तो थोडंसं लांब चेहऱ्यापासून लांब घ्यायचा आहे आणि स्प्रे करायचा आहे. सो अशा पद्धतीने माझा उन्हाळ्यामधील एकदम लाईट वेट असलेला सिंपल असा 5 मिनिटाचा आणि कमीत कमी प्रोडक्ट यूज करून मेकअप रेडी झालेला आहे. आणि त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की आपल्याला उन्हाळ्यामध्ये थोडंसं हायड्रेट राहायला पाहिजे, कोणत्या कोणत्या क्रीम्स यूज करायचं आणि हाड्यामध्ये भरपूर पाणी पिण्यासोबतच आपलं जे डाएट आहे, आपलं जे जेवण आहे तेसुद्धा थोडंसं हेल्दी असलं पाहिजे. म्हणजे भरपूर असं काहीतरी उष्ण खाल्लं किंवा तेलकट खाल्लं तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर भरपूर सारे पिंपल्स येऊ शकतात, त्यामुळे थोडंसं कमी तेलकट कमी उष्ण पदार्थ खायचे. सो अशा पद्धतीने आपण छोट्या मोठ्या गोष्टी या उन्हाळ्यामध्ये जर फॉलो केल्या तर आपला चेहरा आहे तो छान दिसेल, फ्रेश दिसेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल आणि माझा मेकअपसुद्धा आवडला असेल. सो नक्की तुम्ही करून बघा माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.